दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ई पीक नोंदी न झालेल्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळणे या विषयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतला आहे. राज्यातील ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ऍप पोर्टलद्वारे कापूस आणि सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरता पात्र राहणार आहेत. मात्र शेतकऱ्यांनी ई पिकांची नोंदणी न केलेले दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील ई पीक नोंदणी न केलेले मात्र शेतीमधील पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करून या अनुदानापासून वंचित सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची विनंती केली. तसेच पंतप्रधान पीक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्प शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झाली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. सोलापूर तालुक्यातील सुमारे 54,715 शेतकऱ्यांची खरीप हंगाम 2023-24 मध्ये पीक विमा अर्ज भरला. पीक विमा कंपन्यांकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील फक्त 917 शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झाला आहे. इतर 80% शेतकरी अद्याप विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच 2023 मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करून त्याचे वितरण सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही या दोन्ही तालुक्यातील सुमारे 20% शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण होऊन तसेच VKN प्राप्त झालेला असतानाही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुमारे 10% शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि VK नंबर येणे प्रक्रिया झाले नसल्याने अशा शेतकऱ्यांनाही पैसे मिळाले नाहीत. दरम्यान बैठकीनंतर माहिती देताना दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याप्रकरणी समाधान व्यक्त करताना शेतकऱ्यांबाबत असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.